सोलापूरच्या मिहान प्रकल्पामधील 230 एकर जमिनीवर पतंजली समूहातर्फे प्रस्तावित हर्बल अँड फूड पार्कच्या भूमिपूजन सोहळ्याच्या आधीच माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी आरोप केले होते. रामदेव बाबा यांना जमीन अतिशय कवडीमोल भावात दिल्याचा आरोप करत जमिनीच्या व्यवहाराची सीबीआय चौकशीची मागणी त्यांनी केली होती. 25 लाख रुपये एकरांनी आजपर्यंत या SEZ मध्ये जमीन, हा SEZ आहे, हे काही साधारण जमीन नाही आहे. इथली जमीन डेव्हलप करायसाठी जवळजवळ 1000 ते 2000 कोटी रुपये खर्च आलेला आहे. किसानांची जमीन आपण महत्प्रयासाने घेतलेली आहे, त्यासाठी आंदोलनं झालेली आहेत. आणि आता यांच्या लहरी खातील की जशी काही यांची वडलोपार्जित जमीन असल्यासारखे तुम्ही त्यांना 250-300 एकर जमीन देऊन मोकळे झाले. मुत्तेमवार यांच्या टीकेला केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी प्रत्युत्तर दिलं. हे नेते आपल्या उभ्या आयुष्यात जनतेकरिता काही करू शकले नसल्याची खरमरीत टीका त्यांनी केली. चिल्लाने वाले कुछ लोग जानबूझकर राजनीति करते हैं क्योंकि वो उनको कोई पूछता नहीं अभी, इसलिए हमने कहा टेंडर निकालो और टेंडर में 25 लाख रुपए की कीमत पर ये जगह ये अनडेवलप है. और मैंने भी बाबा को कहा कि 10-20-50 लाख रुपए आगे पीछे मत देखो, जो काम करना है पूरे नियम से पैसे भरो, नहीं तो यार कारण न होती है. अच्छा काम करने के बाद कोई ना कोई कुछ ऐसे विघ्न संतुष्ट लोग रहते हैं जो जीवन भर अपने बेटे के सिवा किसी को रोजगार नहीं दे सके, ऐसे टिमपाट नेता मोहम्मले का काम करें. गडकरींप्रमाणे मुख्यमंत्र्यांनीही राज्य सरकारनं हा व्यवहार अतिशय पारदर्शी पद्धतीनं केल्याचा दावा केलाय. जमिनी संदर्भात 3 निविदा काढण्यात आल्या, पण प्रत्येक वेळी फक्त रामदेव बाबा यांच्या पतंजली समूहातर्फेच प्रतिसाद मिळाला. यासोबतच येत्या काळात शेतीकरिता सिंचनाची मागणी बघता पुढील 3 महिने राज्य सरकार शेतकऱ्यांना 8 ऐवजी 12 तास वीज देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आने वाले 3 महिने में खेती का सारा सीजन है और इसलिए उन्होंने निर्णय किया 750 करोड़ रुपया राज्य की सरकार हमारी बिजली कंपनी को देगी और 8 घंटे की जगह 12 घंटे बिजली हमारे किसानों को हम देंगे. 3 महीना 4 घंटे ज्यादा बिजली देकर उनके खेतों में ज्यादा उपज हो, ये प्रयास हमारी सरकार की ओर से किया जाएगा. हा प्रकल्प पुढील मार्च-एप्रिलला सुरू करणार असल्याची घोषणा बाबा रामदेव यांनी केली. शेतकऱ्यांकडून पतंजली कुठल्याही मध्यस्थाशिवाय सरळ धान्य आणि इतर साहित्य विकत घेणार आहे. शेतकऱ्यांना अत्यल्प दरात कर्ज देखील उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा त्यांनी केली. पतंजलीमुळे देशातील विदेशी ब्रँड येत्या 2 वर्षात हद्दपार होणार असल्याचा दावाही त्यांनी केला. विदेशी कंपनियों का बोरिया बिस्तर भी जल्दी बंद जाएगा. पूरा देश पतंजली के साथ इसलिए जुड़ा है क्योंकि पतंजली देश के लिए काम कर रहा है. कोई एक विदेशी कंपनी बताओ जिसने CSR के फंड में भी हेराफेरी करते हैं तो 2% लगाना पड़ता है समाज की सेवा के लिए. पतंजलि 2% नहीं 100% देश की सेवा के लिए लगाएगा. या भूमिपूजनाबरोबरच शेतकरी मेळाव्याचं आयोजनही करण्यात आलं होतं. यावेळी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी याला हजेरी लावली. मात्र कार्यक्रमाच्या भव्य आयोजनापेक्षा जमिनीवरून निर्माण झालेल्या वादाची चर्चा जास्त झाली. अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.